कोण कुठलं कोण आहे महाराज, देशाकरता या महाराष्ट्राकरता रात्र नाही पाहिली, दिवस नाही पाहिलं, पोटात अन्न पाणी नाही, 17 दिवस उपोषण केलं पहिल्यांदा, आता 8वा दिवस आहे. बाबांनो आपण मोबाईलला पाहतो, समोर जाऊन पहा काय हाल आहेत महाराज. जसं प्रेत टाकलं असते ना, प्रेत्यासारखे असे पडले पाटील, बोलत नाही, डुलत नाहीत, काही नाही. एकतर किडनीचा आजार आहे, दोन्ही किडनीचा आजार आहे, आणि फार मोठं दुःख आहे. हे कोणाकरता महाराज? राजभाऊ बापाकरता लेख करीत नाही हो, कोणी करीत नाही, भावाकरता भाऊ करीत नाही, कोण कुठलं कोण आहे महाराज, महाराष्ट्राकरता. अरे आपल्या समाजाची पोरं नोकरी लागली पाहिजे, 100 पैकी 100 मार्क भेटून मी पोराला काहीच नाही, ढोराकडे जावं लागतं, शेतामध्ये जावं लागतं, सोयाबीन काढावं लागतं. काय दशा माझ्या मराठी समाजाचे, ही दशा त्यांच्या ध्यानात आली. 4 वेळेस महाराज उपोषण केलं पाटलं, 4 वेळेस, 5 वेळही, एकदा पिंपळगावला केलं, एकदा वडीगुजरीला केलं, एकदा धान्याला केलं, आता हे अंतरवाडीला चालू आहे. फार मोठा त्याग आहे महाराज, फार मोठा त्याग. त्यांचं कुटुंब राहतं आहे पूर्ण, कारखान्यावर राहतं आहे पूर्ण कुटुंब. पंडित घराण्यातली मुलगी त्यांना, तिथे एक लक्ष्मण पंडित म्हणून त्यांची अंबिका आटलीवली, त्यांची भाची दिलेली त्यांना. आम्ही जवळून लग्नामध्ये सुद्धा आम्ही संघ होतो. आणि त्यांचं गाव तुम्हाला माहितीच आहे, मातुरी गाव आहे त्यांचं. आणि नारायणगडची फार मोठं सेवाधारी माणूस आहे, नारायणगड फार निष्ठा आहे मोठी. बाबानं दरबारीचा आता सुद्धा 8 दिवसापासून 3-4 चक्र झाले. बाबा आल्या काही खोनं पाणी घेतात, ते अर्धा गिलास खोनं पाणी पितात, बाबाचं मान ठेवतात. आता मुंबईकरांच्या मुंबईकर मंडळी आलती, वरच्या मुंबईला गेलं तेव्हा सगळी सोय त्यांनी केली होती. ते लोक इतकं लांबून आले, म्हणजे दादा आम्ही तुमच्याकरता आलो, एक गिलास तरी घ्या. तेव्हा त्यांनी उपोषण सोडलं, म्हणजे एक गिलास पाणी घेतलं. आणि नंतर कोर्टाने आदेश दिलाय की तुम्ही आता सलान घ्यायची, उपचार घ्यायचा आहे, नाही घेतला तर गुन्हा कायद्याने गुन्हा तुमच्या दाखल होईल. म्हणून तो उपचार आता सुरू झाला, निश्चित नाही केला कोर्टाचा. आणि आता तब्येत बरी होईल लागली. आता 20 तारखेपासून अशी आहे सगळी. आणि बातम्या तुम्ही ऐकताच, एकदम तयारी भरपूर, 100%. कुठल्या आरक्षणात धक्का न लागता आरक्षण भेटणार आहे. आणि माझ्या आईचं, माझ्या ताईचं पोरग सुखी होणार आहे, आईची ताईची मुलगी डॉक्टर होणार आहे, वकील होणार आहे, शाळा मास्तर होणार आहे. का? आरक्षणामुळे होणार आहे. किती लोक महाराज आज शिक्षण प्रगतीवर येतं. आणि सगळे महाराज 50%, 40%, 30% झाले साहेब. कोणी पोलीस झाले, कोणी कॉन्स्टेबल झाले, काय 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 विचारू नका. फक्त आपले समाजाचे लोक पाठीमागं येतं. जातात कुठलं काही नाही भाऊ, पण लेकराकरता हे करणारा एक महात्मा छत्रपती शिवाजी महाराज. नंतर ज्यांची उद्या जयंती राजांची, तसंच माझ्या मनोजरावजी धरांगे पाटलाचं दादांचं, प्रत्येक फोटू पत्रिकावर आहे, प्रत्येक फोटू मंदिरावर आहे, प्रत्येक सत्यातल्या पत्रिकावर फोटो आहे. का? राजानंतर होणारा एक महात्मा हे झरांगे पाटील, मनोहरराव झरांगे पाटील. निर्णय ठामपणे केला, कोणापुढे कधी नाही झुकले, कोणापुढे कधी नाही वाकले, म्हणून पाटील टिकले. पाटलाचा निर्णय एक, त्याच्याकरता आपल्या सगळ्याचा नवसय कोणाला? भगवान परमात्म्याला, रामाला. देवा राम राजे झाले, अभिषेक झालाय, हो मूर्ती प्राण प्रसिद्ध झाली, मंदिर झालं, सगळं झालं, घराघरात गोकुळ व्हायचे आणि गावात रामराजे यायचे, त्याच्याकरता आरक्षण भेटायचे. आरक्षण हात आलं की रामराजे झालंच, चिंताच नाही काय. म्हणून झरांगे पाटलाचा, झरांगे पाटलाचा लय निर्णय खास, आरक्षण मिळाव देवा माझा नवस, 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 आरक्षण मिळाव देवा माझा नवस. गावागावात जनजागृती केली, गावागावात जनजागृती केली, मराठी समाजाची लई एकिरे झाली, मराठी समाजाची लई एकिरे झाली. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कार्याचा लय हाय ना उल्हास, आरक्षण मिळाव देवा माझा नवस, आरक्षण मिळाव देवा माझा नवस, आरक्षण मिळाव देवा माझा नवस, आरक्षण मिळाव देवा माझा नवस. बीड जिल्ह्यात एक मातुरी गाव, तिथं जन्मले झरांगे पाटील देव, नारायणगडाची केली हो सेवा, शासनाने आम्हाला आरक्षण देवा. झरांगे पाटलाचा म्हणून, झरांगे पाटलाचा लय निर्णय खास, झरांगे पाटलाचा लय निर्णय खास, आरक्षण मिळाव देवा माझा नवस, आरक्षण मिळाव देवा माझा नवस, आरक्षण मिळाव देवा माझा नवस. आपण सुद्धा सप्ताह संपल्यावर एक दिवस जा भेटी करता. ताई 100 जर पुरुष मंडळी असली तर 25 महिला आहेत कमीत कमी, 25 तिथं
भेट देण्याकरता. 1,00,000 लोक सध्याला 1,00,000 लोक तिथं हमेशा म्हणजे जाणारे येणारे 1,00,000 हमेशा राहत लोक तिथं. आणि सगळ्यांनी गेलं पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे. त्या माणसाला जीवदान भेटलं, माणूस जर सक्षम झाला तर सगळं सक्षम झालं, तुमचं आरक्षण बी सक्षम झालं, सगळं पाहिजे ते तुम्हाला पोषक अगदी वातावरणामध्ये आनंदी आनंदी मिळेल. घरात गोकुळ होईल, गावात रामराज येईन. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूजेने हरिभक्तीपरायण सर्व ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी नाव सर्वांचं माहीत नाही, माफी असू द्या. पण आता इथं आल्यावर मामाचं नाव माहीत झालं, राजेभाऊचं नाव माहीत झालं, आमच्या रत्नभाऊचं नाव माहीत झालं, भागवतरावचं यात